नमस्कार, मी मानसी काळे, कर्मा न्युमरॉलॉजी या संस्थेची सर्वासर्वा. कर्मा न्युमरॉलॉजीमध्ये तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शनामध्ये तुमचे कलर, नंबर, सिग्नेचर, तुमच्यामध्ये असलेले सकारात्मक गुण आणि नकारात्मक गुण याची जास्त चांगल्या रीतीने ओळख होऊ शकते. कारण तुमच्या गुणांना जर का वाढवलं आणि दोषांना कमी केलं तर आयुष्यात असं काहीच नाही आहे की जे आपल्याला मिळणार नाही. न्युमरॉलॉजीद्वारे तुम्हाला कलर, नंबर, सिग्नेचर ही माणसासाठी खूप चांगली उपयोग करते, कारण नंबर्सच्या व्हायब्रेशन खूप खेचतात. प्रत्येक अल्फाबेटला एक नंबर असतात. जसं सिग्नेचर महत्त्वाची असेल तसं तुमच्या वास्तूमध्ये तुमची असलेली नेमप्लेट खूप महत्त्वाची असते. तर त्या नेमप्लेटमध्ये तुम्ही कोणती अक्षरं टाकू शकता किंवा त्या नेमप्लेटमध्ये तुम्ही कोणता कलर वापरू शकता या सगळ्याचा उपयोग तुमच्या वास्तूमध्ये होतो, तुमच्या घरामध्ये होतो. कारण सगळ्यात अगोदर माणूस येणारा नेमप्लेटच वाचून येतो. तर तुमच्या घराचं नाव हे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं असेल. जसा ॲड्रेस घराचा असतो तसाच तुमचं नाव, घराला तुम्ही काय नाव दिलं आहे. राजेश खन्ना यांनी घराला नाव दिलं होतं आशीर्वाद बंगला, आणि आशीर्वाद बंगला आज त्या अक्षय कुमार आणि डिम्पल पडण्यासाठी आशीर्वादच ठरला आहे. तर या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही बघितल्या तर खूप काही फायदा करू शकतात. की तुम्ही तुमचं नेम तुम्ही बदलू शकत नाही, पण नेमप्लेटवरती तुम्ही तुमचं नाव जसं हवं आहे त्याच व्हायब्रेशनला जर का आणून ठेवलं तर खूप चांगला त्याचा उपयोग होऊ शकतो. तर तुम्हाला त्या नेमप्लेटमध्ये ते कलर आणि त्या अक्षराचा वापर न्युमरॉलॉजीद्वारे करता येईल. जर का तुम्ही तुमच्या घराच्या वायव्य कोपऱ्यात एक विंडचिम लावलं, विंडचिम काय करतं, ते हळूहळू येणारा छोटा छोटा आवाज, कारण म्युझिक थेरपी किंवा ध्वनी लहरी या खूप काम करतात. तुमच्या घरामध्ये कुठल्या व्हायब्रेशन येत आहेत, जर का मंजूळ आवाज, छोटा आवाज, एकदम चांगला आवाज जर का तुमच्या कानावर नेहमी पडला तर ॲटोमॅटिक तुमच्यामध्ये सकारात्मकता वाढेल, तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी वाढेल. तर विंडचिम हे खूप चांगलं काम करेल. आणि वायव्य कोपऱ्यात जर का ठेवलं तर ते वाऱ्यासारखे तुमचे रिलेशन सगळीकडे पसरेल आणि तुमच्यासाठी खूप चांगला एक मेसेज घेऊन येईल, घरा साठी चांगल्या ऊर्जा घेऊन येईल. तर विंडचिप्स लावलं तर खूप काही फरक पडू शकतो. त्यानंतर किचन अग्नेय कोपऱ्यात असावं. तसंच त्या किचनमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची तुमची औषधं ठेवू नका, कारण जेव्हा तुम्ही तिथे औषधं ठेवणार तेव्हा त्या औषधांमधनं तुम्हाला एक निगेटिव्हिटीचा सिग्नल मिळेल. तर औषधं कधीही किचनमध्ये ठेवू नका. त्याच्यानंतर तुळशीवृंदाजवळ बसून शुभंकरोतीचा पाठ म्हणायचे तेव्हा पण येणाऱ्या व्हायब्रेशन. मंत्रोपचार हे काय आहे, काही मंत्रोपचार तुमच्या नाकात येतात, काही तुमच्या घशात येतात, तर ह्याच्यामध्ये तुमची ब्रीदिंग प्रोसेस खूप चांगली होते आणि आजूबाजूला एक वातावरण तयार होतं, एक सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये काम करते. त्यासाठी आपण मंत्रोपचाराचं बटन म्हणतो. छोटे एक व्हायब्रेटन मशीन असतं किंवा छोटे एक चॅन्टिंग मशीन जरी तुम्ही घरात लावलं, तुम्हाला आवडणारा मंत्र, तुम्हाला आवडणाऱ्या देवाचं नाव जर का त्या चॅन्टिंग मशीननी तुमच्या घरात कंटिन्यू व्हायब्रेट होत असेल तर तुमच्या घराच्या ऊर्जा नक्कीच पॉझिटिव्ह होतात. हे बोरा रिसर्चांनी हे प्रूव्ह केलं आहे की एनर्जीज बदलतात, एनर्जी व्हायब्रेशननी बदलतात, कारण ध्वनी खूप लवकर पुढे जातो आणि त्या ध्वनीचं जे रूपांतर होतं ते व्हायब्रेशनमध्ये होतं. तर त्या व्हायब्रेशन तुमच्या घरातल्या नक्कीच सकारात्मक होतील. तुमच्या घरामध्ये तुम्ही काही चांगले पेट्स ठेवू शकता. हे पेट्स म्हणजे पाळीव प्राणी. जर का आपण पाळीव प्राणी ठेवले, कुत्रा, मांजर, पोपट, बरेच लोक काही प्राणी पाणी ठेवतात, तर त्या प्राणी पाण्यांमध्ये तुमच्यामध्ये एक अटॅचमेंट राहते, ते प्राणी तुमच्या बरोबर अटॅच होतात. आमच्या न्युमरॉलॉजीच्या किंवा ज्योतिषाच्या भाषेत जर का बघायला गेलं तर कुत्रा हे केतूचं प्रतीक आहे आणि मांजर हे राहूचं प्रतीक आहे. राहू केतूच्या जर का काही प्रकारचे काही त्रास असतील तर तुम्ही त्या पेट्स ठेवू शकता. किंवा डॉगचं स्पेलिंग आहे DOG आणि त्याला जर का उलटं केलं तर GOD गॉड होतो. तर गॉडचं रूपांतर दत्तात्रयांचे वाहन आहेत कुत्रा. तर कुत्रा, मांजर हे जे पाळीव प्राणी आहेत ते तुमच्या घरामध्ये व्हायब्रेशन चांगले आणतील, तुम्हाला फॅमिली आणतील, तुम्हाला इमोशनली सपोर्ट करतील. तर ह्या सगळ्यांना जर का तुम्ही वास्तूमध्ये ठेवलं तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. काटेरी रोपं ही घराच्या बाहेर असावीत, कारण घरात नसावी. घराच्या उत्तरेला आणि पूर्वेला तुम्ही घड्याळ ठेवा. घड्याळ हे तुम्हाला समय दर्शक दसवतो. आपली वेळ आपण घेऊन चालायची असते, आपल्याला कोणी सांगायची नसते. आणि कधीही बंद घड्याळ वापरू नका. घड्याळ बंद म्हणजे व्हायब्रेशन बंद. तर ते घड्याळ उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावलं तर त्या घड्याळाच्या वरती आलेली धूळ ही कायम तुम्हाला साफच करावी लागेल. धूळ ही नेहमी जी आहे ही तुम्ही जेवढी पुसताल, जेवढी त्याच्यातनं साफसफाई करतात तर तेवढे स्वायपिंग होतं, त्याच्यामध्ये व्हायब्रेशन होतात. सणासुदीला लोक सगळं घर साफ करतात, तसंच तुम्ही रोज जर का ती धूळ वारंवार जर का साफ केली तर त्याच्यातनं व्हायब्रेशन चांगल्या येतील, स्वायपिंग होईल, एनर्जी चार्ज होतील. तर घरातली धूळ ही रोजच पुसली गेली पाहिजे. घरासाठी असलेल्या व्हायब्रेशन चांगल्या होण्यासाठी ती एक मदत करू शकते. आता आज इथेच थांबूयात, परत भेटूयात पुढच्या भागात आणखीन काही वास्तूच्या नवीन टिप्स सोबत.